अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये, प्रशस्त रस्ते, प्रत्येक बाजूला डिमार्केशन, संपूर्ण साईडला कार कंपाऊंड, रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईटची सोय, संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड, संपूर्ण प्लॉट धारकांना आवश्यक वीज कनेक्शनसाठी स्वतंत्र डीपीची सोय, या आणि अशा अनेक सुविधांसह युक्त विठू माऊली नगर मध्ये 1 ते 11 गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध. साईटचा पत्ता विठू माऊली नगर, MIT स्कूलच्या पाठीमागे पालखी जवळ, सातारा रोड, वाखरी तालुका, पंढरपूर. पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. मोहोळ विधानसभा मतदारसंघातील व उत्तर सोलापूर तालुक्यातील नरोटेवाडी येथे शिवसेनेचे राजू खरे यांच्या उपस्थितीत भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात शिवसेनेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हलगीच्या कडकडाटासह जल्लोषात व फटाक्यांची आतिषबाजी करत मेळाव्यासाठी आलेल्या मान्यवरांचं स्वागत केलं. तर ग्रामदैवत असलेल्या श्री बाळूमामा व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराची मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. शिरापूर उपसा सिंचन विषयी नरोटेवाडीसह इतर 6 ते 7 गावाला जाणारा उपसा सिंचन कालव्याचे काम अर्धवट राहिल्याने हे काम पूर्णत्वाकडे होण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे यांनी रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी लागेल ती मदत करण्याची घोषणा केली आहे. तसेच नरोटेवाडी गावात शिवसेना व युवा सेना शाखेचे देखील उद्घाटन करण्यात आलं. यावेळी सोलापूर शहर शिवसेनेच्या प्रमुख व महानगरपालिकेचे नगरसेवक मनोज शेजवाल, सोलापूर जिल्ह्याचे युवा सेना जिल्हा प्रमुख व नगरसेवक उमेश गायकवाड, युवा सेना जिल्हा प्रमुख सागर शितोळे, जिल्हा सचिव जावेदभाई पटेल, सोलापूर जिल्हा उपप्रमुख बजरंगजी देवकर, शिवसेना तालुका उपप्रमुख उमाकांत करंडे, युवासेना तालुका प्रमुख आकाश गजघाटे, उपतालुका प्रमुख अनिकेत लोंढे, शिवसेना गटप्रमुख व सेवालाल नगरचे सरपंच लक्ष्मण राठोड, उपतालुका प्रमुख नंदकुमार गवळी, बिबीदारफळ गावचे माजी सरपंच शिवाजी ननवरे, नरोटेवाडी गावचे नूतन शाखा प्रमुख जीवन देवकर, उपशाखा प्रमुख विजय कसबे, शिवसेना शाखा प्रमुख अमर तोडकर, उपप्रमुख विशाल जाधव, रंगनाथ गुरव, दारफळ गावचे ग्रामपंचायत सदस्य विजय साठे, समाधान चवरे, मारडी शाखा प्रमुख मनोरंजन जाधव, शफील कुडले, अरुण जाधव यासह आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. तर स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून उपस्थित मान्यवरांचा व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या मेळाव्यात बोलताना राजू खरे यांनी मोहोळ मतदारसंघामध्ये केलेल्या कामाची माहिती देत व आत्तापर्यंतच्या लोकप्रतिनिधींनी केलेल्या कामाचा समाचार घेत हे जनहितेचे नाही तर एका कुटुंबाचं सालगडी राहिलेले आहेत अशी खरफूस टीका केली आहे. बाळूमामाची आरती माझ्या हस्ते, मनोजीबाईंच्या हस्ते, उमेदवारांच्या हस्ते झाली. आणि मग राजकारणामध्ये लबाड बोलणारे पैकी आम्ही नाही आहे. शिवसेनेमध्ये 34 वर्ष काम करत असताना 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा मूल मंत्र शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला दिला. आणि याच शिदोरीवरती एक साधा शिवसैनिक ते आज विधानसभेमध्ये जिल्ह्यामध्ये माझ्या नावाची चर्चा होऊ लागली. आज बाळूमामांची आरती झाली आणि बाळूमामांची आरती झाल्यानंतर बाळूमामांच्या मंदिराच्या समोरून नरोटेवाडी आणि इतर 10-12 गावांच्या पाण्याचा प्रश्न हा जटिल प्रश्न आहे. आणि मग इथं येण्याच्या अगोदर माझे सर्व सहकारी घेऊन मी त्या शिरापूर उपसा सिंचन योजनेचा कॅनल पाहिला आणि त्या कॅनलपासून नरोटे गावावाडीला कसं आपल्याला पाणी आणता येईल त्यासाठी जो सर्व शेतकऱ्यांनी विशेष करून मनोजभाईंनी जास्त त्यात पुढं नेतृत्व केलं आणि तो सो करताना सर्व शेतकऱ्यांच्या मदतीनं तो कॅनल खोदण्यात आला. परंतु आज अशी परिस्थिती आहे की पाणी 15 दिवस
असल्यानंतर ना ते पाणी वडाळ्यापासून ते खाली नांदापर्यंत जात, परंतु 2 किलोमीटर 2.5 किलोमीटरचा एक बोगदा खोदला तर नरोटीवाडीमध्ये ते पाणी येऊ शकतं आणि नरोटीवाडी नंतर खालच्या 8-10 गावाला ते पाणी जाऊ शकत. काम करण्याची दानात काम करण्याची इच्छा असेल तर आपण पाहतोय की आज आपलं यान चंद्रावर गेलं आणि सगळ्या जगानं भारताकडे बघितलं की भारताचं यान चंद्रावर गेलं. आपण ठरवलं तर काहीच अशक्य नाही. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. 26 जानेवारीला 75 वर्ष आपण साजरी करतोय आणि आज या मोहोळ मतदारसंघामध्ये तसं पाहिजे आमचा संबंध आला 2009 ला. ज्यावेळेला हा मतदारसंघ राखीव झाला त्यावेळी आमच्या पंढरपुरातली 102 गावापैकी 42 गावं माढा तालुक्याला जोडली, 18 गावं सांगोडा तालुक्याला जोडली, 17 गावं मोहोळ तालुक्याला जोडली आणि 22 गावांना पंढरपूर शहर मंगळवाडा तालुक्याला जोडलं. आमच्या पंढरपुराचे 4 भाग झाले आणि आमचा जो भाग होता तो भाग मोहोळला जोडला गेला. 9 ला आपण नेतृत्व केलं, जोरात कुस्ती झाली परंतु आपला पराभव झाला. या गोष्टीचं शल्य माझ्याही मनामध्ये आहे. 14 ला आपण निवडणूक लढली, 19 ला आपल्याला संधी द्यायला पाहिजे होती परंतु काही विघ्न संतोषी लोकांचा राजकारणाचा आपण बळी ठरला आणि आपली उमेदवारी कापण्यात आली ही खंत आमच्या मनामध्ये होती. ज्याला तिकीट दिलं तो पराभूत झाले हा शिवसैनिकांचा असंतोष होता आणि नेतृत्वानं संधी चुकीच्या पद्धतीने दिली आणि मग या तालुक्याची 19 ची निवडणूक आपल्याला जर लढायची असेल आणि जिंकायची असेल तर पाहिजे. मी या तालुक्यामध्ये गेले 2 वर्ष काम करत असताना एक गोष्ट मला जाणवली की शेतकऱ्यांची प्रचंड अशी रस्त्याची मागणी, शेतकऱ्याला रस्ता मिळाला, शेतकऱ्याला पाणी मिळालं तर या जगामध्ये शेतकऱ्यासारखा सुखी माणूस दुसरा कोणीही नाही. आणि म्हणून मी ज्यावेळेला माझ्याकडे येईल त्याला मागत त्याला रस्ता मागत त्याला पाणी हे धोरण चालू केलं आणि या मतदारसंघामध्ये 15 ते 16 गावातले रस्ते माझ्या सुखर्चातून मी दिले. कित्येक ठिकाणी बोर पाडल्या, कोण आजारी पडलं तर त्याला दवाखान्यामध्ये जाऊन मदत करणं, कोण शेतकरी आपला आत्महत्या केला त्याच्या परिवाराला गेलेला माणूस आम्ही परत देऊ शकत नाही, परंतु आपलं दायित्व काय तर लागतं या समाजापरी काही देणं आपल्याला आणि मग त्या परिवाराला 50,000-1 लाखाची मदत करणं करतो तो कर्जाला कंटाळून आत्महत्या केलेला असतो. आणि मग आरोग्य असेल, शिक्षण असेल, माझी नशीब माझं एवढं चांगलं आहे की पंढरपूरच्या पांडुरंगाने मला तुमच्याकडे पाठवलं, आज बाळूमामांची आरती झाली आणि बाळूमामांच्या बाजूला विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती आहे. माझे भाऊजी या राज्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणजे MD आहेत आणि याच खात्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब 10 वर्ष मंत्री आहेत आणि मग दोघांचा भक्कम पाठिंबा माझ्या पाठीशी असल्यामुळं भाईजी मी या तालुक्यातल्या तानाशाहीला मी या तालुक्यातल्या दादागिरीला बिलकुल जुमानत नाही. एक चांगलं उदाहरण तुम्हाला देतो, ज्यावेळेला नरखेडला मी गेलो होतो माझ्याबरोबर उत्तरमध्ये उमाकांत करंडे रंगा गुरु होते आणि 4 शिवसैनिकांचा मेळाव्यावरून येताना ऍक्सिडेंट झाला, त्याच्यामध्ये ते मृत्यू झाले. ही माहिती मला समजली, उमेश दादा मी गेलो थोडा उशीर झाला होता, मला मी गेलो त्या परिवाराला भेटलो, शिवसैनिकांच्या प्रत्येकी घराला मी 50,000 माझ्याकडून मदत केली. मी छोटा कार्यकर्ता आहे परंतु आपली दानत आहे आपण देणाऱ्यापैकी एक आहोत, आपण काहीतरी दिलं पाहिजे कारण शिवसैनिक गेलेले होते, परिस्थिती घरची गरीबी होती आणि मग त्या शिवसैनिकांना मदत करून मी ज्यावेळेला नरखेड गावाकडून मोहोळकडे निघालो त्यावेळेला त्या नरखेड गावच्या बसस्टॉपवरती
एक मुनगोली गावाचे 25-30 ग्रामस्थ मला भेटले. त्यांनी माझी गाडी अडवली आणि मला सांगितले की साहेब आमचं तुमच्याकडे काम आहे, आम्ही मुनगोली गावचे लोक आहोत. मला माझ्याबरोबर असताना कुणीतरी एकाने सांगितलं की भाईजी ज्यावेळी निवडणुकीला उभारली होती त्यावेळेला हे लोक आले होते, ह्या लोकांनी त्यावेळेला निवडणुकीवर बहिष्कार टाकला. 2014 मुनगोली गावच्या लोकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला. कारण काय होतं तर नरखेड ते मुनगोली हा 3 किलोमीटरचा रस्ता करून द्या, आम्हाला तालुक्याला जोडा, आमचा माल मार्केटला जाईल, आमचं दूध डेअरीला जाईल, आमचा शेतीमाल मार्केटमध्ये जाईल, आमची मुलं शाळेमध्ये जातील. आणि मग 14 त्या लोकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला. 14-19 पाहिजे त्या गावातला रस्ता झाला नाही. ज्याला निवडून दिलं होतं ते विधानसभेत जाण्याच्या ऐवजी जेलमध्ये जाऊन बसले. आणि मग पुन्हा 5 वर्ष तालुका माघार आहे. आणि मग 19 निवडणूक आली. आणि 19 निवडणूक आल्यानंतर ना त्या मनगोली गावच्या लोकांनी पुन्हा एकदा भाजी निवडणुकीवर बहिष्कार टाकला. त्या गावाची मागणी काय होती की 3 किलोमीटरचा रस्ता आम्हाला द्या, आम्हाला तालुक्याला जोडले जोडा. परंतु 19 निवडणुकीला त्या लोकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला. गावाला जायला रस्ता नाही. निवडणूक अधिकारी, महसूल खात्याचे अधिकारी तलाठी असल, तिथले निवडणूक प्रतिनिधी असतील, पोलीस डिपार्टमेंट असल, हे ट्रॅक्टरमध्ये मनगुणीला गेलं. आणि या निवडणूक प्रतिनिधी असतील, पोलीस डिपार्टमेंट असल, हे ट्रॅक्टरमध्ये मनगुणीला गेलं. आणि या जिल्ह्याचा कलेक्टर बैलगाडीने त्या मनगुणीला गेला. तरीसुद्धा गावच्या लोकांनी मतदान केलं नाही, पुन्हा एकदा त्या गावाने बहिष्कार केला. आणि मग आज 2024 उजाडलं, तुम्ही 2014 बहिष्कार टाकताय, तुम्ही 2019 निवडणुकीला बहिष्कार टाकताय. आणि मग तुमची मगरुरी जी होतो म्हणून उमेदवार पुन्हा त्यांना रस्ता दिला नाही. आज 2024 ही तिसरी निवडणूक आली. आणि मग नरखेडच्या त्या बस स्टॉपवरती ज्यावेळी ते 25-30 शेतकरी मला भेटले तेव्हा थोडा पाऊस चालू होता, पावसाळ्याचे दिवस होते. आणि अनगरपासून 5 किलोमीटर असणारं गाव, नरखेडपासून 3 किलोमीटर असणारं गाव. आणि मग मी माझ्या तिथल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं की पाऊस संपल्यानंतर मला फोन करा. सुदैवाने 8-15 दिवसांनी पाऊस संपला. आणि उमेदवार पहिल्यांदा मी काम केलं असं तर GCP लावला, 4-5 ट्रॅक्टर लावले. आणि तो 3 किलोमीटरचा रस्ता 10-15 दिवसामध्ये पूर्ण करून 1.5 ते 2 फुटांनी रस्ता भरला, पाण्याचा टँकर फिरवला, रोलर फिरवला. आणि त्या रस्त्यावरून ज्यावेळी शाळकरी मुलं चालली, माझ्या आया बहिणी चालल्या, त्या गावातला शेतकरी चालला, तर त्या गावाने त्या रस्त्याच्या उद्घाटनाला मला बोलवलं. आणि मी त्या उद्घाटनाला गेलो त्यावेळेला पुरं गाव 1,012 वस्तीचं असणारं गाव ते आज पाकिस्तानमध्ये का बांगलादेशमध्ये अशी त्यांची अवस्था झाली होती. पण ह्या रस्त्याने ते तालुक्याशी जोडलं गेलं. सांगण्याचा उद्देश एकच आहे की एवढी तानाशाही, एवढी दादागिरी. आणि मग ही दादागिरी खपून आपण किती वेळ घेणार आहात. आज 2 किलोमीटरचा बोगदा खोदला तर 12 गावाला पाणी जात आहे. परंतु जाणीवपूर्वक तो बोगदा खोदायचा नाही. मी आता आमच्या त्या कार्यकारी अभियंत्याला फोन केला पाणी स्थळावरून. आणि त्यांना विचारलं की आपला शिरापूर उपसा सिंचन योजनेचा जो कॅनल गेलेला आहे त्या कॅनल पासून हे नरोटेवाडी गाव 2 किलोमीटरवर आहे, शेतकऱ्यांनी सोकरचाने हा कॅनल खोदलेला आहे. आणि आता जर आपण 4-5 फूट खोल जर खोदला तर इथल्या तलावामध्ये पाणी येईल. आणि मग 15 दिवस ज्यावेळेला हे पाणी वर जातं पडाव्याला त्यावेळेला ते पाणी आम्हाला घेतलं तर आमचा तलाव भरेल. आणि तलाव भरल्यानंतर भरपूर झालं तर ते पाणी खाली 8-10 गावाला जाईल. त्या कार्यकारी अभियंत्यांनी मला सांगितलं की साहेब चढ आहे आणि चढ असल्यामुळं आपल्याला कॅनल खोदता येणार नाही. मी त्याला सांगितलं की आम्ही नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग बनवला याचे भाऊ मी एवढे माझे भाऊजी
आणि तो जवळजवळ 19 किलोमीटरचा बोगदा फक्त इगतपुरी पासून ती कसारापर्यंत हा 19 किलोमीटरचा आशिया खंडातला सगळ्यात मोठा बोगदा उमेद दादा आपण गोदा शिंदेचे कथेचे मंत्री आणि माझे भाऊजी त्या कथेचे एमडी आम्ही मला ती बोगदा बघण्याची योग योग त्यांच्याबरोबर मी जायचो. ही आधुनिक पद्धतीची यंत्र सामग्री आणि बडे पहाड मोठा डोंगर खोदून तो बोगदा 19 किलोमीटरचा करून नागपूरवरनं मुंबई पूर्वी आपल्याला 18 तास लागायचे. आता आपण 7 किंवा 7 तासामध्ये नागपूरला जातो. म्हणजे काम करणारा माणूस, काम करण्याची धमक असणारा माणूस या राज्याचा मुख्यमंत्री झाला. आणि मग त्या माणसाने 18 तासात नागपूरला जात होतो अंतर कमी करून आज 6 तासावर आणला. मी त्या अधिकाऱ्याला माहिती बोललो की माझ्या घरातून सनदी अधिकारी आहे, आम्ही तर बोगदे खोदलेत म्हणलं. हा तर 3 किलोमीटर 2 किलोमीटरचा प्रश्न आहे म्हणलं. आणि मग मी त्यांना उदाहरण दिलं की सिनामाडा प्रकल्प ज्या वेळेला झाला 95 ला 96 ला त्यावेळी 10 ते 12 किलोमीटरचा बोगदा जमिनीतून खोदला गेला आणि माढा तालुक्याला उजनीचं पाणी आणलं म्हणून आज माढा तालुका हिरवागार झाला. मग हा 2 किलोमीटरचा विषय आहे. उद्याच मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना भेटून मी आपल्या नरटेवाडे गावची व्यथा त्या पत्रावर मांडून त्यांचे आदेश घेतो. या राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांना सूचना करून ताबडतोब 2 दिवसात ते पत्र आपल्याकडे येईल. आणि ते पत्र आल्यानंतर मेन कॅनाल पासून आपल्या नरोटे वाडीपर्यंत जे अंतर आहे तो 1.5 किलोमीटर 2 किलोमीटरचा कॅनाल किती खोल असला तरी सुद्धा त्याचा अंदाजपत्रक बनवा. त्याला ताबडतोब मी प्रशासकीय मान्यता घेतो. आचारसंहितेपूर्वी त्याची निविदा काढली जाईल. आणि मी अधिक जास्त काय बोलणार नाही कारण मी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पावन नगरीमध्ये जन्माला आलेला एक मुलगा आहे, वारकरी आहे. आणि आज विठ्ठलाची मूर्ती हा बाळूमामांच्या बाजूला आहे. बाळूमामा सुद्धा विठ्ठलाचाच अवतार म्हणून पाहिले जात. त्यामुळे देवाच्या दारामध्ये लबाड बोलणं आम्हाला जमत नाही. नाही आज तुमच्या तालुक्याची परिस्थिती फार विचित्र आहे. बाप एका पक्षामध्ये तर पूर्व एका पक्षामध्ये आणि संध्याकाळी घरी गेल्यावर सुनबाई जेवण बनवते आणि दोघंही खातात. पाणी तिकडे चालले तुम्ही जरा समजून घ्या. आज मोहोळ मतदारसंघामध्ये आपली 24 गावं आहेत, पंढरपूरची 17 गावं आहेत आणि मोहोळ तालुक्यातली 90 गावं आहेत आणि मोहोळ शहर आहे. कुणाची मक्तेदारी नाही आहे. तुम्ही सगळ्यांनी जर एक मुख्य निर्णय घेतला की आपण काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे जायचं तर निश्चितपणाने या तालुक्याचं चित्र आपण बदलू शकतो. आणि याची सुरुवात आम्ही पंढरपुरातून केली. आज पंढरपूर असेल पण मोहोळचा दक्षिण भाग असेल, बेगमपूर पासून ते इनकी अरबळीपर्यंत आणि सावळेश्वर पासून ते पेनूर पाटपूरपर्यंत 60-70-80 गावांची परिस्थिती इतकी विधारक आहे. उमा उमेश दादा की रस्त्यामध्ये खड्डा आहे का खड्ड्यामध्ये रस्ता आहे हे कळत नाही आणि मग का रस्ते दिले जात नाही तर या भागातले लोक शिवसेनेला मतदान करतात कारण आपली नेहमी काठावरची लढत तिथे झाली. पण भाईजीच्या माध्यमातून झाली, 19 ला झाली, 9 ला झाली. ज्यावेळी भाजप स्वतंत्र लढला आपण स्वतंत्र लढलो 14 ला. आता देश त्यांच्या बरोबर होता तेव्हा त्यांचे 120 आले. आपला एकच नेता सगळ्या शिवसैनिकाला घेऊन लढला तेवढे आपले 65 आले. आणि त्याच मोहळमध्ये मनोजभाई त्यावेळेला उमेदवार होते. आपल्या त्यांच्या मतामध्ये फक्त 5-6 हजाराचा फरक होता आणि विजय उमेदवारामध्ये आणि 2 नंबरमध्ये 7-7 हजाराचा फरक होता, 8 हजाराचा फरक होता. म्हणजे ही निवडणूक आपण 8 ते 10 हजार मताने हरलेलो. त्यामुळे माझी विनंती आहे आपल्याला हे पाणी बाळूमामाच्या साक्षीला ठेवून विठ्ठलाच्या साक्षीला ठेवून आज तुम्ही जाहीर करतो कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडून खास बाब म्हणून या कॅनलला मंजुरी घेतली जाईल. ज्यांच्या शेतामधून हा कॅनल आला त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली जाईल आणि लवकरात लवकर ते पाणी आपल्या गावाला आणून बरटवाडीला आणि आपला तो कॅनल आपला तलाव भरल्यानंतर
आधी खाली सोडून ते 8 ते 10 गावाला त्यांच्या गावालाही पाणी दिलं जाईल एवढं अभिवाचन या सभेच्या निमित्तानं या शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने मी देतो. आणि एक तुमच्या सर्वांचा आशीर्वाद मला माझ्या पाठीशी राहावा. Thank you.